छत्रपतींचा विचार म्हणजे मनसे उद्याच्या आंदोलनावर ठाम आहे. थोड्याच वेळात मराठी, हिंदी आणि इंग्रजी या तिन्ही भाषांमध्ये पत्र काढून मनसे आपली भूमिका स्पष्ट करणार आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे देशभरातील हिंदू बांधव आणि महाराष्ट्रातल्या मनसे कार्यकर्ते यांना संबोधित करणार असल्याची माहिती मिळते. तर आंदोलनापूर्वी मनसे कार्यकर्त्यांना आता नोटीस पाठवल्या गेलेल्या आहेत असं समजतंय. एक महत्त्वाची बातमी बघतोय. मनसे कार्यकर्त्यांना आता पोलिसांकडून नोटीस गेलेली आहे आणि या सगळ्या संदर्भात, या सगळ्या पार्श्वभूमीवर बाळा नांदगावकर यांच्याशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी देवेंद्र कोल्हटकर यांनी. मनसेचे नेते बाळा नांदगावकर आपल्या सोबत आहेत. नांदगावकर साहेब, बैठक पार पडलेली आहे, उद्याच्या अनुषंगे काय ठरलेलं आहे, काय सांगाल? साहेबांचं पत्रक आता लवकरच तुम्हाला मराठी, हिंदी, इंग्लिश तिन्ही भाषेत मिळणार आहे. ते पत्रक वाचल्यानंतर तुमच्या लक्षात येईल साहेबांची भावना काय आहे आणि भूमिका काय आहे ती. मनसे आंदोलनावर ठाम आहे का उद्याच्या? बिलकुल ठाम आहेत ना, त्या विषयाचे नाही त्याच्याविषयी. कारण महाआरती जी होणार होती ती काल रद्द केली होती. नाही, महाआरती आम्ही ठरवलेली नव्हती, कार्यकर्ते आता साहेबांनी भाषण, आम्ही नाही, महाआरतीचं आम्ही बोललेलं नव्हतो. तुम्हाला कुठूनतरी वेगळं ऐकायला आलं असेल. महाआरतीची आमची भूमिका नव्हती. नाहीतर साहेबांनी रद्द कशाला करायला लावली असती? आम्हाला कुठल्याही सणांमध्ये मादा आणायची नाही, अडथळे आणायची नाही, स्पष्ट भूमिका आहे. उद्याच्या पार्श्वभूमीवर कार्यकर्त्यांना नोटीसा बजावल्यात, नेत्यांना नोटीसा बजावलेल्या आहेत. आता पोलिसांचं काम आहे, त्यांना करायला लागतं. ते सरकार सांगतं तसं त्यांना करायला पाहिजे. धार्मिक तेढ निर्माण झाली तर कारवाई केली? बिलकुल, धार्मिक तेढ नाही, सामाजिक विषय आहे. हो, तुम्ही धार्मिक धार्मिक बोलता त्याला आम्ही काय करणार? आमच्या दृष्टीने सामाजिक विषय आहे. औरंगाबादच्या घरामध्ये पण आम्ही पूजा करतो, आमच्या घरामध्ये आम्ही पूजा करतो, आम्ही घंटा वाजवतो आम्ही. औरंगाबादमधल्या भाषणाचा पण एक अहवाल तयार केलेला आहे, त्यामध्ये नियम अटी चर्चेचं उल्लंघन आहे. स्वतः राज ठाकरेंवर पण कारवाई केली जाण्याची शक्यता आहे. जर कारवाई करणार असेल तर करतील ते, आम्हाला काय अडचण नाही, करावी त्यांनी कारवाई. शिवसेना टीका करताना दिसते सातत्याने, त्याच्यावरती बोलायचं. ठीक, धन्यवाद ही सगळी बातचीत केल्याबद्दल. व्हिडिओ जर्नलिस्ट मंगेश भिसेसा, देवेंद्र कोल्हटकर, झी मीडिया, मुंबई.